पाणी। अंकलखोप मधील शेतकऱ्यांनी काढला स्वखर्चाने निचरा कॅनॉल। अंकलखोप मधील शेतकरी वर्गाने स्वतःच्या खर्चाने काढला निचरा कॅनॉल, त्यामुळे साधारण 4 किलोमीटर परिसरातील 385 एकर शेती वापरात येणार आहे। अंकलखोप येथील राडेवाडी ते रामराव नगर दरम्यान पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नैसर्गिक नाले गाळ न काढल्यामुळे बुजली होती, त्यामुळे साधारण 4 किलोमीटर परिसरात पावसाळ्यात पाणी मोठ्या प्रमाणात साचून राहते। डिसेंबर जानेवारी महिना संपला तरी या ठिकाणी पाणी साचून राहते, त्यामुळे शेती बागायत असून सुद्धा पिकवता येत नव्हती। ऊस पिकाचे मोठे नुकसान होत होते, शेतात केलेल्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मिळत नव्हते, त्यामुळे शेतीचे व्यवस्थापन खर्च वाढू लागला होता। या ठिकाणी निचरा कॅनॉल काढण्यासाठी शेतकरी वर्गाने शासन दरबारी बरेच प्रयत्न केले, तर मंत्री तसेच विविध पक्षाच्या अनेक मान्यवरांनी निवडणुका जवळ आल्या की केवळ नारळ फोडून शेतकरी वर्गाचे बोळवण करत होते। शेतकरी वर्गाच्या पदरी केवळ निराशा झाली, पण प्रत्यक्षात काही नाही। सर्व शेतकरी एकत्र येत नसल्यामुळे या ठिकाणी काम पूर्ण होत नव्हते, त्यामुळे शेतकरी वर्गाने एकत्र येऊन ठरवले की आपली शेती आपणच सांभाळली पाहिजे। मग त्यांनी प्रत्येक शेतकरी वर्गाने आपल्या गटात किती वेळ मशीन चालवले त्याचा खर्च त्या शेतकरी वर्गाने करावायचा, त्याप्रमाणे शेतकरी वर्गाने निचरा कॅनॉलचे काम सुरू केले आहे। या निचरा कॅनॉलमुळे साधारण 385 एकर शेती वापरात येणार आहे, त्यामुळे अंकलखोप मधील आणखी शेतकरी चांगल्या उत्तम दर्जाची शेती करून दर्जेदार उत्पन्न घेईल यात शंका नाही। आम्ही अंकलखोप गावचे रहिवासी आहे आणि आम्ही मळीबाग या ठिकाणी राहतो सर्व मंडळी, आणि इथं आमच्या इथं जमिनीत हा लवणाचा भाग आहे आणि इथं वर्षातील 4 ते 5 महिने पावसाळ्याच्या काळात पाणथळ होऊन जातं आणि इथं वेगवेगळ्या ह्याच्याप्रमाणे पाणसारांनी वाढत होतं। त्यानंतर आम्ही वरची वेळ मागणी केली की आमच्या इथून एक कायमस्वरूपी पाण्याचा निचरा होणारी चर काढावी आणि ती पाणी परत नदीपात्रात सोडायची। नैसर्गिक सोय असताना सुद्धा काही बरेच वर्ष ही तसंच पडून राहिले। त्यानंतर आम्ही सर्व मंडळींनी विचार केला, वेगवेगळ्या ठिकाणी निवेदन दिले, शासनाकडे मागणी केली, त्या पाठपुरावा करून सुद्धा हाती काय आलं नाही। आम्ही सर्व शेतकरी मंडळी एकत्रित आलो आणि त्यानंतर आम्ही या प्रकारची चर काढण्याचा प्रयत्न चालू केला। बसून आम्ही सर्वांनी त्यातनं मशीन आणि ह्याच्यातून जिथून नैसर्गिक पाण्याचा प्रवाह पूर्वीपासून होता तो प्रवाहाच्या पद्धतीनं आम्ही खोलीकरण करून चर काढली। त्याचा परिणाम असा होईल की भविष्यात इथं जे पाणी साठत होतं आमच्या 4-5 महिने कोणतेही पीक घेता येत नव्हतं, आम्हाला ती घेण्यासाठी आम्हाला पाणी निघून गेल्यानंतर जमिनीची सुपीकता चांगली राहील आणि जे छारपड होत होतं त्याला बी अटकाव होईल। कॅनॉल निघण्यापूर्वी जवळजवळ साधारण 2 किलोमीटरच्या पट्ट्यात शेतकऱ्यांना बरंच इथं अडचणी येत होत्या। ऊस जाण्यासाठी जवळजवळ ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरपासून फेब्रुवारी मार्चपर्यंत म्हणजे गुलाल टाकूनच तिथून ऊस न्यायला लागत होता, तर आता कॅनॉल निघाल्यानंतर बऱ्यापैकी वेळेत ऊस जातील आणि बऱ्यापैकी रानंसुद्धा हाताखाली येतील, म्हणजे पिकतील चांगली बऱ्यापैकी। बरंच आता इथं पूर्वी कसं होतं साधारण एखादी एक किंवा दीड खेप हे संपूर्ण रानात निघायची, पण आता हे झाल्यामुळं म्हणजे पाण्याचं व्यवस्थित निचरा वगैरे झाल्यामुळं बऱ्यापैकी चांगलं पिकेल असं हे आहे। आपल्या अंकलखोप गावामध्ये जे निचरा कॅनॉलचं आपलं काम चालू झालेलं आहे याचं सगळ्यात मेन कारण म्हणजे काय की जो आपल्या इथं 2019 जो भरपूर मोठ्या प्रमाणात जो महापूर आला त्याच्यामुळं बऱ्याच इथल्या क्षेत्राचं बऱ्यापैकी नुकसान झालं आणि त्याच्यामुळं ही जी आपण चर काढतोय याचा मेन उद्देश असा आहे की ही जी आपण उभारलेली जी जमीन आहे की जवळपास 400-450 एकर हा एरिया आहे आणि इथलं जे पाणी आहे की महापूर जरी सोडला तर दरवर्षी जो आपल्या इथं पाऊस पडतो तो पाऊस पडल्यानंतर सुद्धा इथलं पाणी जे आहे ते 7 किंवा 8 महिने इथलं पाणी अजिबात ओसरत नाही। त्याच्यामुळं जेवढ्या जेवढ्या शेतकरी इथं ऊसाची लागवड करतात त्यांचा ऊस जो सुरू ऊस करतात तो कटिंग ऊसाची तोडणी होती तेव्हा ती सुद्धा लेट होती आणि पुढचं त्याचं खोडव्याचं व्यवस्थापन करतात ते सुद्धा लेट होतं, त्याच्यामुळे ह्या शेतकऱ्यांचं बऱ्यापैकी इथं दरवर्षी नुकसान होतं। त्याच्यामुळं मेन आपण हा जो निचरा कॅनॉल जो काढतोय त्याचा उद्देश असा की दोन्हीकडचं जे पाणी आहे ते व्यवस्थित निचरावून पुढे नदीला जाणं
हा उद्देश आहे. आणि त्याच्यामुळे इथल्या ज्या जमिनी जी आपल्या मीठ फुटणं म्हणा किंवा ज्या नापीक बनत होत्या त्या जेणेकरून आपण एका अर्थ्यानं एक सुपीकतेकडे ह्या जमिनीची काही एक दोन वर्षाने ह्याची वाटचाल होईल. आणि सर्व शेतकऱ्यांच्या प्रयत्नातून हा म्हणजे हा आपला प्रयोग यशस्वी होतो. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस.